पाहत आहात शौर्य मराठी। आमदार आणि खासदार यांच्यासाठी जात पडताळणी समितीचा दाखला आवश्यक नाही, परिणामी त्यांची आमदारकी रद्द करून आपल्याला विजयी घोषित करण्यासाठी दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली। खंडपीठाच्या या निर्णयानंतर आमदार लताताई सोनवणे समर्थकांनी चोपड्यात जल्लोष केला। या प्रसंगी चोपडा शहरासाठीचे समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी, पंचायत समितीचे माजी सभापती MV पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली। आमदार लताताई सोनवणे यांना खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेने जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला। चोपडा शहरासाठीचे समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी, पंचायत समितीचे माजी सभापती MV पाटील यांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले। कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड असल्याने फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला। या प्रसंगी राष्ट्रपुरुषांचा जयघोष आणि माजी आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निर्णयाने पुन्हा सिद्ध झाल्याची भावना व्यक्त करून चोपडा शहरासाठीचे समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी, पंचायत समितीचे माजी सभापती MV पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवीत आनंद साजरा केला। या प्रसंगी चोपडा शहरासाठीचे समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी, पंचायत समितीचे माजी सभापती MV पाटील यांच्यासह सुखलाल कोळी, रावसाहेब पाटील धुपे, मालखेड्याचे गणेश पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, PR माळी, गणेश पाटील, नितीन पाटील, नरेंद्र पाटील, ॲडव्होकेट शिवराज पाटील, प्रदीप बारी, मंगल कोळी, गोरख कोळी, चंद्रकांत कोळी, प्रताप पाटील, नितीन चौधरी, किरण पाटील, रोहिदास कोळी, मुकेश कोळी, महेंद्र माळी, छोटू भाट, भास्कर पाटील, कैलास बाविस्कर, धीरज धनगर, किशोर पाटील, दीपक पटाईत, चंदू वाघ, निलेश महाजन, विलास महाजन, विनोद महाजन, जितेंद्र शेटे, संजय महाजन, जितेंद्र माळी, देवा कोळी, सोमनाथ पाटील, घनश्याम निळे, विश्राम तेले, महेंद्र राजपूत, भावेश माळी, नंदू गवळी, संदीप पाटील, भारडू, गोलू मराठे यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। बोर्डाने निर्णय दिला, आदरणीय माननीय आमदार लताताई सोनवणे यांच्या अपात्रतेबद्दल त्या ठिकाणी माननीय माजी आमदार जगदीश वळवे यांनी जी याचिका दाखल केली होती ती हायकोर्टाने फेटाळली आणि लताताई सोनवणे यांच्या बद्दल आपल्याला आमदारकी कायम राहावी यासाठी जो निकाल दिला त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे शिंदेगड शिवसेना माननीय माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांतांना सोनवणे यांनी जी चिकाटी निष्ठा आणि जी चोपडा तालुक्याची सेवा केली आहे, खऱ्या अर्थाने जो विकासामध्ये सहभाग दिलेला आहे याबद्दल आज लताताईंच्या या आमदारकीच्या कायम राहण्याबद्दलच्या बाबतीत तमाम चोपडा तालुक्यातील सर्व शिंदे गटातील शिवसैनिक या ठिकाणी एकत्र येऊन जल्लोष साजरा करत आहेत। भगवान के घर देर आहे पर अंधेर नाही अशा पद्धतीने ज्यांनी काम केलंय तालुक्यासाठी, ज्यांनी विकास केलाय तालुक्याच्या, एकत्र आलेलो आहोत आणि हा जल्लोष साजरा करतोय।